नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा चोडमध्ये आपण निपुण भारत मिशन उपक्रम काय सविस्तर माहिती व्हिडिओ जरी आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडलं तर लाईक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर बघा काय हा उपक्रम भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यू फॉर प्रोफेन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूवर्सी निपुण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत बघा प्रस्तावना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन दोन हजार वीसनुसार प्राथमिक स्तरावर सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान ज्ञान प्राप्त केले नाही असे ठळकपणे नमूद आहे वय वर्ष तीन ते नऊ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संकेत प्राप्त करण्यासाठी त्वरित एक राष्ट्रीय अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे सदर अभियानात विद्यार्थी पालक शाळा व शिक्षक व समाज या सर्वांनी सर्वोच्च घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे त्यासाठी भारत सरकारने समग्र शिक्षामध्ये निपुण भारत नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर प्रोफिशियन्सी इन रिडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्युमर्सी अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता तिसरीपर्यंत

अध्ययन साहित्य डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे गरजेचे आहे महाराष्ट्रामध्ये मूलभूत साक्षरता संकेत अभियानाची आवश्यकता बघा दिनांक बावीस जून दोन हजार पंधराच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे महाराष्ट्रातील शाळामध्ये नियमितपणे जाणाऱ्या प्रत्येक मुलाने मूलभूत अध्ययन क्षमता प्राप्त करणे कोणते मूल अभ्यासात मागे राहणे हे ध्येय होते याकरता अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाने अधिक महत्वाचे म्हणजे शिक्षकांनी या कार्यक्रमाला गती दिली सन दोन हजार चौदा दोन हजार सोळा व दोन हजार अठराच्या असर अहवालानुसार या कार्यक्रमाचे प्रचंड यश मिळाले तथापि कोविड एकोणीसच्या वैश्विक महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला येनेस्कोने केलेल्या अभ्यासानुसार भारतातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाचा पासष्ट टक्के ते चौऱ्याहत्तर टक्के वेळ वाया गेलेला आहे आजिम प्रेमजी विद्यापीठाने सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये त्यांनी केलेल्या संरक्षेनुसार केवळ बेचाळीस मुले ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहू शकले ज्या मुलांना ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहणे शक्य झाले त्यांच्या बाबतीतही सदर संधी अपेक्षित परिणामकारक ठरले नाही बहुसंख्य शिक्षक ऑनलाईन वर्गामध्ये दररोज प्रत्येक येथे एक तास शिकू शकले ऐंशी टक्केपेक्षा अधिक शिक्षकांना ऑनलाईन विद्यार्थ्यांवर भावनात्मक संपर्क ठेवणे कठीण गेले पण नव्वद टक्के नव्वद टक्केपेक्षा अधिक शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन पण परिणामकारित्या करणे अशक्य झाले आ, आ आशियन विकास बँक दोन हजार एकवीसनुसार शाळा बंद राहिल्यामुळे पाच आशियन देशामधील भारतासह मुलांच्या भावी सरासरी कमाईच्या तीन पॉईंट पाच टक्के ते चार पॉईंट सात टक्के नुकसान झाले तसेच दक्षिण आशियाच्या सन दोन हजार वीस सालच्या एकूण ढोकड राष्ट्रीय उत्पन्नाचे पाच ते सात टक्के नुकसान झाले एका सुरक्षेनुसार हो शाळा आधीच सोडलेल्या तीन टक्के मुलाबरोबर सहा टक्के मुले शाळेत परत येण्याची शक्यता नाही ए ए ई आर दोन हजार एकोणीस महामारीनंतर शिक्षण व्यवस्थेमधून हो आणखी चोवीस दस लक्ष मुलांची गर्दी होईल म्हणून सध्याची स्थिती व गेल्या कालावधीतील शाळा सतत बंद राहिल्यामुळे झालेले नुकसान लक्षात घेता पुढील काळात शिक्षणाचा पाया पायाभूत शिक्षण असणे आवश्यक आहे तर बघा आता शासना निर्णय काय झाले आहे राज्यात सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत येतात तिसरीपर्यंतचे शंभर टक्के विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संकेत प्राप्त करण्यासाठी तसेच येता तिसरी पुढे गेलेल्या तथाविषयी अपेक्षित क्षमता प्राप्त न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संकेतज्ञान अभियानाच्या अंमलबजावणी करण्यास शासन मान्यता देत असून पुढील प्रमाणे दिशानिर्देश करीत आहे भाषिक कौशल्य तीन ते नऊ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा प्रारंभिक भाषा विकास होण्यासाठी मातृभाषेमध्ये मौखिक भाषाज्ञान समजपूर्व एकरेव त्यांचे आकलन मुद्रण मुद्रणशास्त्र व उच्चारणशास्त्र यांच्या विकासाची जाणीव व लेखन कौशल्याचा विकास होणे गरजेचे आहे भाषिक कौशल्य प्राप्त होण्यासाठी भाषेचे पूर्वज्ञान मदतगार ठरेल ज्या विद्यार्थ्यांचा मातृभाषेचा पाया मजबूत असतो ते विद्यार्थी इंग्रजी व अन्य भाषिक भाषा अधिक सहजतेपणे शिकू शकतात पायाभूत साक्षरतेचे घटक मौखिक भाषा विकास लेखन वाचनाचे कौशल्य विकसित करण्यासाठी मौखिक भाषेचा विकास महत्वाचा आहे उच्चारशास्त्राची जाणीव शब्दांची लय व ध्वनीची जाणी या बाबीचा योग्य वापर होणे गरजेचे आहे सांकेतिक भाषा लिपी समजून घेणे यामध्ये छापेल मजकुराचे आकलन करण्याची क्षमता अक्षराचे ज्ञान सांकेतिक भाषा लिपी समजून घेणे शब्द ओळखणे शब्दसंग्रह मौखिक शब्दसंग्रह वाचन लेखन शब्दसंग्रह शब्दाची विविध अर्थछटा वाचन व आकलन मजकुराचे वाचन करून अर्थ समजून घेणे माहिती प्राप्त करणे व मजकुराचे स्पष्टीकरण करणे वाचनातील अगवतेपणा मजकूर अचूकपणे व लयबद्ध वाचणे अभिव्यक्ती व वा आकलन लेखन अक्षर शब्द लिहिणे अभिव्यक्तीसाठी लिहिणे याची क्षमता आकलन शापेल मजकूर पुस्तके यामुळे आकलन कौशल्य विकसित होण्यास मदत वाचन संस्कृतीची वाचनाकडे कल यामध्ये विविध तऱ्हेची पुस्तके व इतर वाचन साहित्य वाचनाकडे कल असणे पायाभूत संख्या साक्षरता संख्या ज्ञान व गणिती कौशल्य पायाभूत संख्या साक्षरता म्हणजे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी साध्या संख्यात्मक कल्पनाचा वापर करण्याची क्षमता संख्यापूर्व व संख्या सक... कल्पनेचा विकास तुलना करण्याचे ज्ञान व कौशल्य क्रमशः मांडणी करणे आकृतीबंध संरचना ओळखणे व त्यांचे वर्गीकरण करणे या बाबी प्राथमिक वर्गात गणित अध्ययनाचा पाया घालतात प्रारंभिक गणताचे दृष्टिकोन संख्यापूर्व गणन गणन व संख्या ज्ञान संख्या व संख्यवरील क्रिया दशमान पद्धतीचा वापर संख्येतील क्रियावर प्रभुत्व संपादन करणे गणना करणे तीन अंकी संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार या गणिती क्रिया करण्याच्या पद्धती समजून घेणे त्याचा उपयोग करणे आकार व अवकाश याबाबत समजून घेणे तीन अंकी संख्येपर्यंतच्या सोपी आकडेमोड करून त्यांच्या विविध संदर्भातील दैनंदिन देन कार्यात उपयोग करणे नमुना संरचना आकार व अवकाशातील वस्तू समजून घेण्यासाठी संबंधित शब्द संग्रह शिकणे या अभियानाअंतर्गत राज्यातील तीन ते नऊ वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत खालील किमान शैक्षणिक लक्ष निर्धारित करण्यात येत आहे बघा भाषा साक्षरता येता तिसऱ्यापर्यंत काय आहे तर अंगणवाडी बालवाडी अखेर अक्षर व त्यासंबंधी आवाज ओळखतो किमान दोन तीन अक्षर असलेले साधे शब्द वाचता वाचतो येता पहिली अखेर अपटित मजकूर असलेले किमान चार ते पाच साधे शब्द असलेली छोटी वाक्ये वाचतो येता दुसरी अखेर अपटित मजकूर चाळीस ते पन्नास शब्द प्रति मिन मिनिट अर्थासकट वाचतो येता तिसरी अखेर अपटित मजकूर साठ शब्द प्रति मिनिट अर्थासकट वाचतो संख्या साक्षरतामध्ये दहापर्यंत अंक ज्ञान ओळखणे नेव वाचणे अंग बालवाडी अखेर नंतर येता पहिली अखेर नव्याण्णव संख्येचे वाचन लेखन साधी बेरजो वाजव करतो दुसरी अखेर नऊशे नव्याण्णवपर्यंत संख्येचे वाचन लेखन नव्याण्णव पर्यंत संख्येची वाजवत करतो आणि च तिसरीपर्यंत नऊ हजार नऊशे नव्याण्णवपर्यंत संख्येचे वाचन लेखन सोपी गुणाकाराचे उदाहरणे सोडवतो <laughs> आनंदी व्यक्ती महत्त्वाची जोपासना विल बिंग गोल्स मुलांना शैक्षणिक वातावरणात आनंदी सुरक्षित वाट वाटते चांगल्या सवय विकसित होतात शरीर तंदुरुस्त राहते स्वतःबाबतचा आदर वाढतो स्वतःबाबत सकारात्मकता कल्पना निर्माण होतात व सकारात्मक दृष्टिकोनाचे दुष्ट्मा योग्य संवर्धन केल्यास आयुष्यभर लाभकारक ठरते सर्व शिक्षकांनी मुलांच्या सामाजिक व भावनात्मक स्वास्थ्याची जपणूक कशी करावी याविषयी संवेदनशील असणे आवश्यक समव्यतिक शिक्षण या अभियानांतर्गत विशेष शैक्षणिक चीक आवश्यकता असलेल्या दिवंग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत शिक्षक व व्यवस्थित सर्व घटकांनी बाबी करणे आवश्यक आहे संस्थेचा दृष्टिकोन ठेवून एक एका छोट्या समूहाला शिकवण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळ द्यावा लागेल समवेक्षक शिक्षणाचा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीने अवलंबण्याचा व निर्धारित लक्ष साध्य करण्यासाठी मदतीचा असला पाहिजे विद्यार्थ्यांबरोबर व्यक्तिगत निर्माण करणे वर्ग अध्यापनापूर्वी विद्यार्थ्यांच्या स्वस्त आनंद व्यक्त महत्वासाठी आत्मविश्वास व स्वयं प्रोत्साहन यावर लक्ष केंद्रित करणे संपादनूक तपासण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीवर दृष्टिकोनाचे अवलंबन करणे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अध्ययनशैलीशी जुळून घेण्यासाठी अधिक परिश्रमाची आवश्यकता आहे मूलभूत साक्षरता संकेतना अभियानाचे आधारस्तंभ राज्यातील अभियानाचे अभियानाच्या करण्यासाठी सहा प्रमुख आधारस्तंभ ठरवण्यात येत आहे प्रत्येक विद्यार्थ्याच येतात तिसरीपर्यंत पायाभूत लेखन वाचन व वा गणन गणितीय कौशल्य प्राप्त होतील हे सन दोन हजार सव्वीसपर्यंत साध्य होईल कोणती मूल त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मागे राहणार नाही व पुढील आयुष्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होणार नाही यासाठी प्रत्येक स्थान संयुक्त भूमिका पार पाडेल गृहपाळ गृह अध्याय अध्यापन आणि स्वयंशिक्षण कोविड एकोणीस महामंडळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये पालकांना महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडवी लागत आहे केवळ तंत्रज्ञानाद्वारे शंभर टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं अशक्य आहे हे दिसून आले यासाठी ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी नवीन पद्धतीचा वापर केला पाहिजे विद्यार्थ्यांनी घरी शिकण्यामध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची यासाठी शाळेने तसेच पालकांनी भरपूर शापील साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे जलद वाचन संख्या साक्षरता व पाड्या यासाठी वाचन साहित्य व कार्यपुस्तिका इत्यादी सामग्री शाळेत आणि घरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी समग्र शिक्षा स्टार्स प्रकल्प व स्थानिक स्वराज्य संस्था पुरेशी तरतूद उपलब्ध करतील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ही गट त्यांनी साहित्य व सराव तक्ते तयार करून विद्यार्थ्यांना एस सीएसआर व शासकीय संस्था एनजीओ यांची मदत घेण्यात येईल संगणक व भ्रमणद्वारे ध्वनी मोबाईल यांचा शिक्षण वापर करावा लागेल मात्र दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर विद्यार्थी यांच्यातील दरी कमी करावी लागेल शाळेच्या ग्रंथालयातून छोटी गोष्टीची पुस्तके अध्यापन अध्ययन साहित्य या आधारे पालक मुलाबरोबर घर घरनिर्मितपणे को, कोणत्या कृती करू शकतात याची यादी तयार करून पालकांना प्रोत्साहन दिले जाऊ शकते यासाठी खाली उपक्रम आयोजित करता येतील काही सोप्या कृती चिठ्ठ्या लेबल वाचने वर्तमानपत्रातील नोटावरील कॅलेंडरवरील शब्द वाचणे तसेच पुस्तकं वाचणे खेळ खेळणे गाणे कविता म्हणणे आवाजातले योग्य चढ उतार असा गोष्ट सांगणे मुलाबरोबर संवाद साधणे शापिल साहित्याबरोबर जे पालक शिकण्याचे अन्य साहित्य प्राप्त करू शकतात व त्यांच्याकडे आंतरजाल इंटरनेट उपलब्ध आहे असे पालक भ्रमणध्वनीवरून शैक्षणिक ॲप डाउनलोड करून मुलांना मार्गदर्शन करू शकतात असं संगणकीय मजकूर पाठ्यपुस्तक म्हणून क्यू आर द्वारा स्कॅनिंग करून उपलब्ध करता उपलब्ध आहे व्हॉट्सअप आधारित स्वाध्याय ऑनलाईन वर्ग व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण यांच्याद्वारे उपलब्ध करून दिलेली युट्यूबवरील दृग साधने शैक्षणिक मूल्यपूर्ण सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी पालकांना उपलब्ध असतील त्याप्रमाणे पालकांनी मुलांना प्रसार मा प्रसारमाध्यमे मास मीडिया दूरदर्शन रेडिओ यावरील कार्यक्रम संपर्क प्रसंपर्क ध्वनीवर्धकावर मोठ्याने वाचन दोन तीन मुलांच्या गटामध्ये याचा वापर करायला प्रोत्साहन दिले पाहिजे गाव मुलाला वस्ती ग्राम ग्रामशिक्षण मंडळी गठित करून यामध्ये लहान मुलांमध्ये वाचन आकलन लेखन व संख्या आकलन सुधारावे यासाठी गावातील उच्च माध्यमिक स्तरावरील पदवीधर विद्यार्थी आणि लहान मुलांच्या छोट्या छोट्या गटामध्ये चर्चा घडून आणता येईल सहदेश शिक्षण व गट शिक्षण भावंडे किंवा जवळचे मित्र याबरोबर शिक्षण याद्वारे शिक्षणाला प्रोत्साहन देता येईल राज्य जिल्हा स्तरवर पुढे सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी त्यांना प्रोत्साहन व पाठिंबा देण्यासाठी पालकांचे सक्षमीकरण करावे गुगल रीड गुगल रीड अलॉंग पिंटर रेस्ट शब्द जुळवणे खेळ इत्यादी ऍपचा उपयोग करून ओगवते वाचन करण्याची क्षमता वृद्धिंगत करता येईल यातून विद्यार्थ्यांची ओगवत्या वाचनामधील प्रगती पाहता येईल तर बघा अशा प्रकारे आपल्याला निपुण भारत अभियानातील अभियानाचे उपक्रम काय आहे सविस्तर समजलं असेल आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद